इन गोवा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजस्थान येथील 8 वर्षीय विद्यार्थी इंद्रकुमार मेघवाल याच्या हत्या प्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनसेवा समितीनं केली आहे. समितीनं गुरुवारी आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध सभा आयोजित केली होती. आणि हे निर्दयी हत्या त्या शिक्षकाने केलेली आहे. हा संपूर्ण मानव जातीला एक काळीमा आहे असं मला वाटतं. आणि या काळीमाचं मी जाहीर इथं निषेध करतो फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष या नात्याने. त्याचबरोबर आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने देशाच्या सर्वोच्च जे पद आहे राष्ट्रपती हे आदिवासी महिलेला मुर्मूला बसवलेलं आहे. आणि या देशात समानता आणावी अशा त्यांनी भाषणात अनेक वेळा सांगितलेलं आहे. पण हे पाहिल्यानंतर एकूण जो ह्याची चीड आम्हाला संपूर्ण जनतेला येते की हीच ती समानता का एका आदिवासी महिलेला उच्च स्थानावर बसवणे आणि त्याच विरोधात एका राजस्थान सारख्या सुशिक्षित जो जिल्हा राज्य ज्याला आपण म्हणतो फुडारलेलं आणि अशा राज्यात पाणी एक मुलगा 9 वर्षाचा पितो तोही अनुसूचित जातीचा आणि सुवर्णाचा एक शिक्षक त्याला बेदर मारहाण करतो 23 दिवस हा मुलगा इस्पितळांमध्ये असतो आणि त्याचा मृत्यू होतो हे अत्यंत क्लेशदायक आहे. या मी गोष्टीचा इथं जाहीर निषेध करतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तशीच राष्ट्रपती आमच्या मुर्मूला विनंती करतो की या माध्यमातून की अशा व्यक्तीला देशद्रोही व्यक्तीला जे शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या व्यक्तीला शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या व्यक्तीला त्याचा जाहीर त्याला फाशी लटकावी आणि आपलं जे पद आहे त्या पदाची त्यांनी शान राखावी. या जे जातीयवादी लोक असतात जे मनोवादी लोक असतात ज्या मनोवादी विचारसरणीसून या भुरग्याची हत्या केली त्या हत्याकारांचा हा गोव्याच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीरपणे निषेध व्यक्त करतात. आणि आज आम्ही 75 आमचं स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करतात अमृत महोत्सव. आणि या अमृत महोत्सवात जसे आमचे सरकार हर घर तिरंगा फडकोपाक वयता पण हो तिरंगा फडयता असताना आमच्या या सगळ्या बहुजन समाजाक दलित समाजाक प्रश्न पडटा की या स्वतंत्र भारतान या दलित समाजाक या बहुजन समाजाक सामाजिक स्वातंत्र्य मेळ्ळें की ना हो प्रश्न आज आमच्या या भारत देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीक विचारपाचो गरज पडटा. ह्या देशान सगळ्यांत सामान्य जो बारीक मनीस असा त्याच्या पर्यंत स्वातंत्र्य गेल्ले असा काय हो प्रश्नचिन्ह असा. आणि हे ही जी घटना हे सिद्ध करून देता की डेफिनेटली हे जे उत्तर आहात ते ना फक्त राजकीय स्वातंत्र्य मेळ्ळे आणि कोणाक तरी खंय तरी पदां मेळ्ळी म्हणान जायना तर देशातलो बारक्यातलो बारीक माणूस जोपर्यंत समृद्ध जायना तोपर्यंत ही देशाची लोकशाही आहे ही तळागाळात पोचली असे आम्ही म्हणू शकना. आणि समोर असलेल्या मनशाक जसे एखादे तत्वज्ञान खंयचे तरी असता आणि सांगता की हो आमच्या विरोधात असा त्याच्यावर विचार न करता त्याका सपासप कापा त्याची ही औलाद ज्याने ह्या इंद्रकुमार एका भुरग्याक मारला खरं म्हणजे त्याची ती औलाद असली ती खरी म्हणजे त्याका तो लायकच ना शिक्षक म्हणून शाळेत शिकोवपा खातीर. अरे जो मनीस शाळेत शिकयता आणि सरकाराचो पगार घेता आणि काम मात्र मनुवादी विचारसरणीतलं करता असले मनीस ह्या देशात जाय कित्याक त्याक हो सरकार त्याच्यावर काय आवाज उठयता एके दृष्टीन म्हणता घरोघर चलो अभियान चलयता एके दृष्टीन म्हणता हो सगळ्याचो विकास आदिवासी विकास बहुजनाचो सगळो विकास सगळो विकास विकासच जाता तर आज बहुजन समाजाचा हेदो अन्याय जाता आणि हो सरकार कसं काय बघून घेता 9 वर्षाच्या भुरग्यांक हेदो हे जा म्हणजे म्हाका दिसता हो सरकार निदान असा काय काय असा त्याच टायमाक त्याचो म्हाका दिसता ह्या जावंक जो आसलेलो त्याच्यावर अरेस्ट जावंक जो आसलेलो जेव्हा ते हेटे शेटे कलम लायता जेव्हा त्याची केस जाता म्हणजे चुकीची गोष्ट न्हू म्हणजे हो सरकार बघता तरी काय आज येदो मोठो शहा असा अमित शहा म्हणता आपण ह्या देशात असा करत मोदी म्हणता आपण पंतप्रधान सगळ्यांक सबका विकास म्हणता तो होच विकास का. दुसरी सर्वात महत्वाची म्हणजे आदिवासी एक महिला या देशाची राष्ट्रपती होते आणि मग असं काय मोठा एक गाजावाजा होतो की बघा एक दलित समाजाची एक मोदींनी या देशाची राष्ट्रपती केली
आणि ज्यावेळी ती राष्ट्रपती झाली त्यावेळी मुर्जूंचा एक स्टेटमेंट आहे ती अशी आहे की आता सामान्य माणूस शोषित माणूस आपलं स्वप्न बघू शकतो. आता आता ते स्वप्न कसलं अशा पद्धतीचं या देशामध्ये जर आज सुद्धा जर एका विद्यार्थ्यावरती या मृदुला राष्ट्रपतींना माझी विनंती आहे की या माणसाला जर समजा तू फाशी देण्यासाठी जर काही प्रयत्न केला असेल तरच आम्हाला असं वाटेल की या देशाची राष्ट्रपती एक मृदुला ही या देशाची राष्ट्रपती एक दलित झाले आणि त्यामुळे ह्या माणसाला या मुलाला न्याय मिळू शकला त्याला फाशी दिला पाहिजे रस्त्यावरती ज्या एका खांबावरती उभ्या करून. जर समजा अशी घटना जर घडत असताना या देशामध्ये अनेक लोक सुटत असतात. इंद्रकुमार मेघवाल हत्या प्रकरणी पेडणेचे आमदार प्रवीण आलेकर यांनी या प्रकरणाचा निषेध केला. आज इंद्रकुमार स्टुडंटांचे हे टिचरीन अत्याचार करून आयज तो मेल्लो आसा. ताका लागून हांव निशेध करता कितें हे हेज्या फुडें घडचें न्हू. जाती भेद आतां कांय उरोंक ना. जाती भेद करचें न्ही हेज्या फुडें. कित्याक आयज आमी म्हणटा कितें आमी फ्रिडम आहा पूण म्हाका दिसता अशें हे दिसता कितें आतां फ्रिडम ना हे दिसता. कित्याक आसले आमचे जातीवाद आतां आजून पासून हे चालू आहा जाल्यार आमकां फ्रिडम कितें मेळ्ळा. ताका लागून हेजेर सरकारान आनी आमी हांव जाता तितले एक्शन घेवन हेजेर तिका जाता तितले म्हणजे कसले तरी तिका हे हे दिसोंक जाय हे जावंक जाय कितें दुसरो करपाक ते भय दिसोंक जाय अशें तिका पनिशमेंट पडोंक जाय. आनी गव्हर्मेंटान जाता तितली बेगीन हेजेर एक्शन घेवंक जाय आनी तिका पनिशमेंट कशें तरी पडोंक जाय. आनी हांव निश्चित करता हेज्या फुडें असल्यो घटना घडच्यो न्हू आनी ही जात भात आतां कांय लागना. हेज्या फुडें असले जातीभाती घेवन रावपाचें ना लोकांनी. लोकांनी आतां अशें करीत जाल्यार म्हाका दिसता आमच्या हेतून फ्रिडमच ना अशें दिसता बारीक लोकांक. ताका लागून बारीक लोकांक फ्रिडम मेळचें म्हणून आयज आमचो देश स्वतंत्र जाल्लो आसा. ताका लागून हे असल्यो घटना खंयसरच घडच्यो न्हू न्हू गोंयान न्हू आख्ख्या आमच्या देशान. आनी आमच्या बारीक लोकांक सगळ्यांक न्याय मेळपाक जाय म्हणून हेका जाता तितलो बेगीन हिका बऱ्यान सगळ्यांक स्ट्रिक्ट दवरून हिका हे पनिशमेंट कशें तरी मेळोंक जाय.